प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आभासी माध्यमांतल्यान मध्य प्रदेशांतल्या रोजगार मेळाव्याक संबोधित केलें. ह्या वेळार प्रधानमंत्र्यांनी नव्या नेमिल्ल्या शिक्षकांक परबीं भेटयली. मुखेलमंत्री शिवराज सिंग चौहान हांणी 5,000 परस चड नव्या नेमिल्ल्या शिक्षकांक नियुक्ती पत्रां भेटयली. ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की नवी शिक्षण पद्दती चळणुकेर हाडपाक शिक्षकांचो व्हड महत्वाचो वांटो आसा. फाटल्या 5 वर्सांत 13.5 कोटी लाख लोक गरिबी रेशेच्या वयर पावल्यात अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन दक्षिण आफ्रिका आनी ग्रीस देशाच्या 4 दिसांच्या भेटेर बसपाक भायर सरतले. 22 ते 24 ऑगस्ट मजगतीं ते दक्षिण आफ्रिकेंतले जॉनासबर्ग भेटे वेळार आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष मातामेला सिरील रामाफोसा हांच्या आमंत्रणावेल्यान 15व्या ब्रिक्स परिशदेंत हाजीर रावतले. ह्या शिखर परिशदेक लागून समुहान सुरू केल्ल्या उपक्रमाच्या उदरगतीचो नियाळ घेवपाची संद ह्या वेळार मेळटली अशें परराष्ट्र मंत्रालयान म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जॉनासबर्गात उपस्थित आशिल्ल्या कांय फुडाऱ्या वांगडा द्विपक्षीय बसका करतले. दक्षिण आफ्रिकेच्या भेटे उपरांत प्रधानमंत्री ग्रीकचे समकक्ष किरियाकोर्स मित्सोटाकीस हांच्या आमंत्रणा खातीर ह्या महिन्याच्या 25 तारखेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ग्रीसाक भेट दितले. भारतीय पंतप्रधानांच्या 40 वर्सांतली ही पहिलीच भेट जावन आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या जॉनासबर्ग भेटे जावपा आशिल्ल्या कार्यावळीची माहिती भारताचे ब्रिक्स शेर्पा दम्मू रवी हांणी दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीत आर्मी वायफ्स वेलफेअर संघटनेन आयोजित केल्ल्या अस्मिताय कार्यावळीत संबोधित केले. ह्या वेळार उलयतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले की राष्ट्राच्या आणि समाजाच्या प्रगती खातीर बायलांचे सशक्तीकरण जावप खूप महत्वाचे आसा. भारतात महिलांचा आकडो 50% असून देशाच्या विकासात त्यांची महत्वाची भूमिका आसा. अर्थमंत्रालयाचे चिंतन शिबीर गुजरातातल्या केवडियात आयज सावन सुरू झालें. 2047 मेरेन भारताक एक विकसित राष्ट्र म्हणून संवसारात मुखार हाडपाच्या कार्यावळी सयत तरेकवार मुद्द्यांचेर ह्या कार्यावळीत भासाभास जातली. ह्या शिबिराचे फुडारपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन करतात. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हळ्यारच इस्रोच्या महत्वाकांक्षी चंद्रयान 3 मोहिमेतले यान बुधवारा सांजेच्या 6:04 सुमाराक चंद्राच्या पृष्ठभागाच्या अस्तंत ध्रुवाचेर देंवतले. इस्रोन दिल्ल्या माहिती प्रमाण ह्या इतिहासीक घटनेचे थेट प्रक्षेपण तांच्या संकेतथळ अधिकृत युट्यूब वाहिनी फेसबुक पेज आनी डीडी नॅशनल ह्या वाहिनी वेल्यान जातले. हे यान सध्या चंद्रा सावन चडांत चड 134 जाल्यार उण्यात उणे 25 किलोमीटर अंतराचेर आसा. वडील नागरिकांक हेल्पलायनीच्या मजतीतल्यान सगळे तरेची मजत पावयतले. त्याच प्रमाण वडील नागरिकांच्या समस्या कडेन पोलिसांची खासा नदर आसतली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. ते आयज राष्ट्रीय वडील नागरीक दिसाच्या निमतान गोंय पुलीस आनी 24/7 केअर फाउंडेशनाच्या जोड पालवान आयोजित केल्ल्या कार्यावळीत उलयताले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेक राज्य सरकारा कडल्यान कसलोच निधी मेळूंक ना. काँग्रेसीच्या NSUI राज्य सरकारान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेक 10 लाख रुपया दिला असो आरोप केला. ताची चौकशी करची अशी मागणी गोंयातल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संयोजक धनश्री मांद्रेकर हांणी केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट मेरेन गोंय भेटेर आसतल्यो. ह्या 3 दिसांच्या भेटेत ते गोंयच्या वेगवेगळ्या कार्यावळींनी वांटो घेतल्यो. भेटेच्या पहिल्या दिसा राष्ट्रपती पणजेच्या आझाद मैदाना वेल्या शहीदांच्या स्मारकाक आर्गां ओंपतली. राज्य सरकारान आयोजित केल्ल्या खासा समारंभाक राष्ट्रपती उपस्थित रावतल्यो. राष्ट्रपती 23 ऑगस्टाक दोना पावलाच्या राजभवनात जावपी गोंय विद्यापीठाच्या 34व्या पदवी प्रदान सुवाळ्याक संबोधित करतल्यो. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हळ्यार BCCI मुखेल वेचपी अजित आगरकर हांणी येता त्या आशिया कप 2023 खातीर भारतीय दादल्यांच्या क्रिकेट पंगडाची घोषणा केल्या. भारतीय पंगडाचे फुडारपण रोहित शर्मा करतलो जाल्यार हार्दिक पांड्या उपकप्तान आसतलो.